नमस्कार, मी अदिता लोणकर। विषय मराठी आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे कावेरी आणि चोर। एक ना छोटस गाव होत, अगदी 5-25 कुटुंबांचं ते छोटस गाव, हिरवळीच। 5-50 कुटुंबाचं असल्यामुळे सगळ्यांचा एकमेकांमध्ये घरोबा होता। खूप छान गाव होत। गावात छोटे छोटे झोपड्या होत्या, घरटी होती। आणि त्याच गावात जानुबा नावाचा एक शेतकरी आणि त्याची बायको कावेरी दोघेही एका छोट्याशा घरात राहत होते। तर घर अतिशय छोट होत, घरात काहीही सामान नव्हतं। त्यामुळे कावेरीला खूप कष्ट करावे लागायचे। घरातली सगळी कामं ती एकटी करायची। शिवाय विहिरीवरनं पाणी आणायचं ओढून, लोकांच्या घरची कामं करायची, शेतावरची कामं करायची, कुटणकांडण करायचं, लोणी दही काढायचं, अशी अनेक कामं ती एकटी करायची। कारण आमचा हा जानोबा होता ना, हा अतिशय आळशी, कायम झोपा काढायचा, असं करायचं। एकदा इकडे लुडकायचं, एकदा तिकडे लुडकायचं। गावात गप्पा मारायला येणारे जाणारे रस्त्यावरनं जी लोक असायची त्यांच्याशी गप्पा मारायच्या, आणि कावेरीने दिलेलं अन्न खायचं आणि झोपायचं। एवढीच काय ती कामं होती। पण आमची कावेरी प्रचंड कष्टाळू, सगळी कामं एकटी करायची। शिवाय जेवढी ती कष्टाळू तेवढीच हुशार होती बरं का। तिला काही जर आडनीड घडलं तर ते पटकन लक्षात यायचं, काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी गडबड आहे, हे तिला पटकन समजायचं। आणि त्यातनं बाहेर कसं निघावं हेही तिला कळायचं। एकदा काय झालं, गावात एक चोर आला, काळा कुट्ट उंच धिप्पाड असा चोर आला आणि गावात चोऱ्या व्हायला लागल्या। कधी कोणाचे पैसे जात होते तर कोणाचे दागिने जायला लागले। सगळीकडे एकच चर्चा, तुझ्या घरचं काय गेलं, माझ्या घरचं काय गेलं, अशी प्रत्येकामध्ये चर्चा व्हायला लागली। गावाच्या चावडीवर नुसती तीच चर्चा, प्रत्येक जण सांगायला लागल कि माझ्या घरी काय चोरी झालेली आहे, पकडायचं कसं, पोलिसांना सांगावं का, कोण पकडेल, ह्या सगळ्या गोष्टी गावाच्या चावडीवर ठरवायला लागल्या। ही सगळी चर्चा कावेरीच्या कानावर जात होती, पण कावेरीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। कावेरीला वाटलं, चोर असो ना असे का ना, आपल्याला काय करायचंय, आपल्या घरात आहेच काय चोरी जायला, काय चोरून नेणार आहे तो चोर, असू देत, मरू देत त्याला, काय करायचं ते, आपण आपलं काम करावं, असा विचार करून ती तिच्या कामात मग्न झाली, काम करत होती। एके दिवशी सकाळी सकाळी ती आपल्या शेतावर जायला निघाली। तिचं शेत गावाच्या मंदिराच्या अगदी समोर होत। शेत कसलं हो, अगदी छोटासा जमिनीचा तुकडा होता तो। आणि त्या शेतीला तिला करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागत होते, कारण शेतीच्या मध्ये पेरायला खणावं लागत होत, पेरणी करायसाठी नांगरणी करावी लागत होती, पाणी घालायला लागत होत, पेरणी करायची होती तिला। तर ती त्या दिवशी सकाळी सकाळी निघाली। तेवढ्यात तिथे चोर आला। चोराने काय केलं होतं, वेश बदलला होता। त्याने सुद्धा शेतकऱ्याचा वेश घेतला। त्याने काय केलं, लपत छपत तो मंदिरासमोर पोचला। आणि त्याला चोरायचं होत मंदिरातले दागिने आणि मंदिरातले पैसे। त्यांनी काय केलं, असा
लपत लपत तो जाणार. तेवढ्यात त्याला कावेरी शेतात काम करताना दिसली. त्याला वाटलं काय करावं, आपल्याला हिने जर बघितलं पैसे चोरताना तर ही तर गावात आरडाओरडा करेल आणि आपल्याला पकडून देईल. मग काय करावं बुवा, काहीतरी शक्कल लढवायला हवं. म्हणून तो कावेरीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि कावेरीला म्हणाला, ओ ताई, मला तुमचा तो जमिनीचा तुकडा विकत घ्यायचा आहे. मला तो लई आवडलाय. मंदिराच्या समोर हाय ना तो, त्यामुळे तो मला घ्यायचा हाय. द्याल का विकत? कावेरीला त्याच्याकडे पाहून आश्चर्यच वाटलं. अरेच्छा, कोण बरं हा? वेगळाच माणूस दिसतोय. काळा कुट्ट होता, काय बरं असेल, कोण असेल? गावात तर कधीच बघितलं नाही मी ह्याला. काहीतरी गडबड दिसते आहे. चोर तर नसेल? राहून राहून तिच्या मनात सारखे विचार यायला लागले. ती विचार करायला लागली की मी जर आरडाओरडा केला तर हा मला पकडेल, मारेल. गावकऱ्यांना बोलवलं तरी हा तेच करेल. आता ह्या माणसासमोर माझी शक्ती कशी टिकेल आहे? काहीतरी शक्कल लढवायला हवी असा विचार करून ती म्हणाली, अरे दादा, तुला ही जमीन विकत घ्यायची आहे? अरे थांब की रे बाबा, मी कधीची ती जमीन खोदती? थांब, तिथं माझा एक हंडा लपलेला हाय. माझा सासरा होता ना, तो राजाच्या दरबारी कामाला होता. त्याने त्या हंड्यामध्ये सोन्याचे नाणी दागिन सगळं लपून ठेवलेलं आहे आणि तो हंडा या जमिनीत पेरून ठेवलाय बघ. तर हंडा मला मी भेटू दे, मग मी विचार करीन. आणि तसा बी हंडा मिळाल्यावर मला काय करायची ही जमीन? मग देईन की तुला, थांब थोडासा. मला वाटलं, अरेच्छा, जमिनीत जर सोन्याचा हंडा असेल तर या मंदिरातल्या पैशांनी आपलं काय होणार आहे? त्यापेक्षा आपण हिला मदत केली तर? असं म्हणून त्याने लगेच तिच्या हातातला कुदळ घेतली आणि तिला खोदायला मदत करायला लागला. मदत करता करता दुपार झाली, उन्ह डोईवर आले. त्याचा पाहून इकडे कावेरी विचार करत बसली की त्या करावं तर काय, कसं पकडून द्यावं. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली. तिने लगेच त्याला म्हंटल, अरे दादा, थांब जरा, सकाळपासून तू काम करतेस, थांब, मी तुझ्यासाठी भाजी भाकर घेऊन येते. असं म्हणली खरी आणि पोचली थेट पोलीस चौकी मध्ये. पोलिसांना घडला प्रकार सगळा सांगितला. पोलीस चोराच्या मागावरच होते. त्यांनी म्हटले, अरेच्छा, हाच का तो अट्टल चोर? त्याच्या कधीच्या आम्ही मागावर होतो. बरं झालं, मी आत्ताच सगळे पोलिसांना बोलवतो. असं म्हणून सगळ्या पोलिसांना फोन केला आणि घेऊन गेला त्यांना त्या शेतावर. तिथे पोलिसांना बघून चोर घाबरला आणि लागला की पळायला. मग काय, अख्ख्या गावात पुढे चोर मागे पोलीस, पुढे चोर मागे पोलीस असे धावत धावत एकदाचा पोलिसांनी चोराला पकडले. आणि अशा प्रकारे कावेरीने शक्तीचा वापर न करता चोराला पकडून दिले. पोलिसांनी तिला बक्षीस दिले, गावकऱ्यांनी शाबासकी दिले. म्हणूनच म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती मोठी. खरे ना? अगदी बरोबर.